आगामी विधानसभा लोकसभा पंचायत समिति जिला परिषद चुनाव में सफलता की जिम्मेदारी सौंपे जाने के बाद आज समीक्षा बैठक जलगांव में हुई, जिसकी चोपड़ा विधानसभा क्षेत्र में 318 मतदान केंद्र होने पर हम पार्टी स्तर पर कहां तक पहुंचे हैं, इस पर विधायक अनिल पाटिल ने बताया है कि वार्ड प्रमुख, समूह प्रमुख व गण प्रमुख से चर्चा इस बात पर की गई है। येणाऱ्या लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका त्याच्यात आपण यश कसं प्राप्त होऊ शकतो या दृष्टिकोनातून आमच्यावर त्या सगळ्यांवर जबाबदारी दिली। आज चोपड्याला या संदर्भामध्ये जवळपास 318 बूथ चोपडा मतदारसंघामध्ये असतील, तर त्याची रचना पक्षाच्या स्तरावरती आपण कुठपर्यंत आलेलो आहोत याचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून आज बैठक झाली। त्याच्यामध्ये प्रभाग प्रमुख असतील, गण प्रमुख असतील, गट प्रमुख असतील यांची प्रामुख्याने चर्चा झाली आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये आपल्या संपूर्ण चोपडा विधानसभा मतदारसंघाचं बूथ रचनेतलं जे